कोल्हापूर शहरातील खराब रस्त्यांमुळे उडणाऱ्या धुळीमुळे वायू प्रदूषण होत असल्यामुळे महानगरपालिकेच्या शहर अभियंत्यांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघानं केली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड यांना या संदर्भात निवेदन देण्यात आलं. वाहनधारक महासंघानं शहरातील खराब रस्त्यांच्या प्रश्नांबद्दल आंदोलन सुरू केलंय. खराब रस्त्यांमुळे उडणाऱ्या धुळीच्या त्रासानं नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याकडे या आंदोलनाच्या माध्यमातून लक्ष वेधण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून आज प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड यांना निवेदन सादर करण्यात आलं. या ठिकाणी आम्ही आज कोल्हापुरात जे धुळीचं साम्राज्य निर्माण झाले त्याच्या विरुद्ध महानगरपालिकेचे नगर अभियंता नेत्रदीप सरोवर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा याचे निवेदन घेऊन आज आम्ही इथं प्रदूषण महामंडळाच्या अधिकाऱ्यांना भेटलो. त्यांनी कोल्हापूर महानगरपालिकेला 1.5 महिन्यापूर्वी नोटीस दिलेली आहे. त्या नोटीसचं उत्तर त्यांना मिळालेलं आहे आणि त्यांनी आता रस्त्याची डागडुजी चालू झालेली आहे अशी मखलाशी केली, पण त्याच्यावर आमचं समाधान झालेलं नाही. आम्ही त्यांच्या असं निदर्शनात आणून दिलं की कोल्हापुरात आजसुद्धा धुळीचं साम्राज्य जसं आहे तसंच चालू आहे आणि त्यासाठी म्हणून त्यांना आम्ही आत्ता कोल्हापूरच्या प्रमुख रस्त्यावर घेऊन जात आहे आणि त्यांना पुन्हा धुळीचं साम्राज्य दाखवून नगर अभियंत्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी भाग पाडू. यानंतर वाहनधारक महासंघाच्या मागणीनुसार उपप्रादेशिक अधिकारी गायकवाड यांच्यासह महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी चौक ते पापाची तिकटी रस्त्याच्या दुरावस्थेची पाहणी केली. या पाहणी दरम्यान इथल्या व्यावसायिकांनी धुळीच्या त्रासामुळे व्यवसायावर परिणाम होत असल्याचं सांगितलं. 4 महिन्यापासून हा रस्ता खराब झालेला आहे. जसा पाऊस पडला जून महिन्यापासून तसा एकदम रस्ता खचलेला आहे आणि धुळीचे प्रमाण एवढे झालेले आहे की कस्टमर दुकानात बसायला तयार नाही आणि सगळ्या धुळीने शरीराची पण हे होत आहे, पूर्णपणे आजारी पडत आहेत लोक आणि त्यामुळं भरपूर प्रॉब्लेम होतात आणि दुकान उघडायची इच्छाच होत नाही. सर्व माल आणि मटेरियल सगळं आमचं खराब होते. धुळीचं साम्राज्य झालेलं आहे. पावसाळ्यात संपल्यामध्ये इथं प्रशासन लक्ष देत नाही, त्यामुळं चपलावरणी नवीन चपला असलेल्या चपला गिराईक म्हणजे जुने आहेत तरी प्रशासन त्याकडे लक्ष देत नाही. त्यापासून श्वासोश्वास छातीमध्ये मातीचे कण जातात, धुळीतून खोकल्यानंतर माती पडते, त्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न झालेला आहे. तरी प्रशासनानं लवकरात लवकर रस्ते तयार करावे. खराब रस्त्यांमुळे हवेत धुळीचं प्रमाण वाढल्यासंदर्भात महानगरपालिकेला नोटीस बजावली असून छत्रपती शिवाजी चौक ते पापाची तिकटी रस्त्याचं डांबरीकरण प्राधान्यानं करण्यासंदर्भात महानगरपालिकेशी पत्रव्यवहार करू असं गायकवाड यांनी सांगितलं. या परिसरामध्ये पाहणी केलेली असतात. धुळीचं तर प्रमाण दिसतच आहे, रस्त्याची अवस्थाही थोडीशी खराब झालेलीच आहे आणि त्या अनुषंगाने महापालिकेला इथून पुढे जे काही असतील ते योग्य ते निर्देश दिले जातील. लवकरात लवकर या धुळीचं उडणार नाही, धुळीचं धुलीकणामुळे प्रदूषण होणार नाही याच्याबद्दल योग्य ती कारवाई ताबडतोब करावी अशी त्यांना एक पत्र दिलं जाईल महापालिकेला. यावेळी कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघाचे अध्यक्ष अभिषेक देवणे, विजय गायकवाड, पोपट रेडेकर, पुष्पक पाटील, अशोक जाधव, निलेश हंकारे, इजाज फरास, ओंकार ओतारी, भास्कर भोसले, योगेश शिंदे यांच्यासह वाहनधारक महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.